हरी ओम श्री राम अंबज्ञा। मी तन्मय सिंह जोशी, विवेवाडी उपासना केंद्र पुणे। बापूंनी आपल्याला कायम वचन दिलेलं आहे की माझ्या बाळांना घ्यायला मीच येणार, आणि हीच ह्या दोन्ही गोष्टी बापूंनी खरंच घडवून आणल्या माझ्या आजीच्या बाबतीमध्येही आणि माझ्या आजोबांच्या बाबतीमध्येही। की बापू खरं बघायला गेलं तर खरंच कोणत्याही बाळाला यातना भोगू देत नाही, त्याच्या आधीच उचित वेळी येऊन तो स्वतः त्यांना घेऊन जातो, आणि हाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या आजीचं नाव होतं मालतीवीरा जोशी। तिचं वय साधारण त्यावेळेला 2019 साली ती बापूचरणी विलीन झाली, पण त्यावेळेला ती 88 वर्षाची साधारण होती। तर त्यावेळेचा एक अनुभव हा सांगतो, तो म्हणजे आम्हाला आजी जाईल असं कधीच वाटलं, म्हणजे त्यावेळेला जाईल असं काही वाटलं नव्हतं, कारण अशी वेळच नव्हती आली की ती व्यवस्थित शेवटपर्यंत सतत बरी होती, कुठलाही त्रास नव्हता। आणि साधारण आपली सफल एकादशी पुण्यामध्ये जी होती ती 1 जानेवारी 2019 ही झाली, आणि मला 2 दिवसांनी आईचा फोन आला की आजीची तब्येत अजी बरोबर वाटत नाही आहे, तिला थोडा ॲसिडिटीचा त्रास हा रोजच होत असतो, त्यामुळे ते आम्हाला माहिती होतं की ॲसिडिटी आहे होईल। पण बरोबर 3 जानेवारी वार गुरुवार, आणि या दिवशी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार होता, आणि त्या दिवशी तिला थोडं बरं वाटत नव्हतं। आणि त्या दिवशी झालं असं की 4 दिवसापासून, म्हणजे मी ॲक्च्युली पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करत असल्यामुळे मी पुण्यामध्ये होतो, आणि मला घरून फोन आला होता की असं असं आहे, आणि आधीच बरोबर 15 दिवस आधी आपलं सच्चिदानंदोत्सवाचं पादुकापूजन झालेलं होतं। आजीला माझ्या नेहमीची सवय अशी होती की बापूंकडे, म्हणजे आमचं महाडला जे घर आहे, महाडला घरामध्ये बापूंचा फोटो कायम हॉलमध्ये समोर असायचा, आणि ती झोपायची तिथे बरोबर समोरासमोर बापूंचा फोटो यायचा, आणि जायच्या आधी बरोबर 4 दिवस, म्हणजे सद्गुरुतत्व कशा पद्धतीने प्रिपरेशन करत असतं ते या गुणे गोष्ट करून येते। 4 दिवस आधी देवाची प्रचंड आवड, त्याच्यानंतर सगळं भक्ती अगदी प्रेमाने करणार, बापूंशी बोलणार, प्रत्येक वेळेला समजा काही झालं की बापू असं का झालं, बापू तसं का झालं, हे सतत चालू असायचं। आणि जायच्या बरोबर 4 दिवस आधी ती अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हा जप कंटिन्यू करत होती, आणि जायचा आदला दिवस उजाडला, म्हणजे आपली सफल एकादशी 1 तारखेला होती, 2 तारीख उजाडली, आणि म्हणजे खरंच तो का आणि हे म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या दिवशी आई माझी ॲक्च्युली त्यावेळेला शाळेत शिकवत होती बालवाडीला, आई शाळेमध्ये निघून गेली, बाबा घरी होते, आणि आजी स्वतःहून म्हणते बाबांना की तुम्हाला माणूस की नाही, तुम्ही घरी पण नाही थांबत, आजच्या दिवस तरी घरी थांबा। आणि बाबा म्हणले ठीक आहे मी थांबतो, ती येईल 12 वाजेपर्यंत, आणि बाबा थांबले, बाबांनी नाश्ता वगैरे दिला, पण त्या दिवशी नाश्ता ती म्हटली मला नाहीच घ्यायचं आहे, काहीच नकोय। आणि 12 वाजता आई आली, आई शाळेतून आल्यानंतर बाबा बाहेर गेले, त्यांना दुसरीकडे एका आमच्या दूधवाल्याकडे जायचं होतं कार्यक्रमासाठी, तिथे ते गेले, आणि आई स्वयंपाक करत होती, आई स्वयंपाक करता करता आजीनी बोलावून घेतलं, आजीला आजी म्हणते इकडे ये, काय करते सगळं विचारलं, आणि फक्त एकच प्रश्न विचारला की मी आज जाणार तर नाही ना, तर आजी म्हणली, आई म्हणली तिला की कशाला तुम्ही जात आहे, खा खा प्या व्यवस्थित व्हाल, बापू आहेत। आणि ही सगळी गोष्ट घडली, स्वयंपाक झाला, आईने त्या दिवशी भरवलं, म्हणजे आत्तापर्यंत तिने कधीच एवढी सेवा करून घेतली होती की त्या दिवशी फक्त 1-2-3 तास काय असेल ते करावे लागले, भरवलं, फक्त तिला चालवत नव्हतं, त्यामुळे ते 4 दिवसामध्ये थोडं अंघोळ वगैरे करावी घालावी लागत होती, एवढंच होतं। आणि 3 तारीख वार गुरुवार दुपारी बरोबर 4 वाजता जेवण जेवायला घातलं, नंतर ती झोपली, आणि 4 वाजता उठली, 4 वाजता उठली, आणि दोघंही आई बाबा घरामध्ये होते, दोघांनाही म्हणते आई दुपारी उपासना करते, त्यामुळे उपासना चालू होती, आणि एकीकडे हिनी विचारलं की बाथरूममध्ये कोणी नाही आहे ना, मला बाथरूमला जायचं आहे, आणि आमच्या मावशी भांडीवाल्या कपड्याच्या ज्या होत्या त्या येऊन निघून गेल्या, आणि विचारलं की आता कोणी नाही आहे ना, तर ते म्हणाले नाही आहे कोणी, आपण जाऊया, आणि त्राण अजिबात अंगातमध्ये नव्हते, आणि त्यावेळेला फक्त खाली उतरताना तिने एकच शब्द बापूंच्या फोटोकडे बोलून विचारला बापू, बापू म्हटली, खुर्चीत बसली आणि मान टाकली, म्हणजे अगदी बाथरूमपर्यंत नेणार होते, पण तिथेच सगळं काही होऊन गेलं। हे सांगायची गोष्ट ही की बापू हा शब्द उच्चारला शेवटी जाण्याच्या आधी, ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगाविषयी वाटते की आपल्याला बापूंनी 31वा अध्याय रामनाम बैठकीमध्ये घ्यायला सांगितलं आहे, त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी जुळवून कशा येतात, म्हणजे बापू कशा गोष्टी जुळवून आणतो आणि हिंट कशा देतो, की 31वा अध्याय वाचल्यानंतर कळायला लागलं की अरे त्याच्यामध्ये बापूंनी सांगितले आहे की अशी लीला बाबा घडवून आणायचं की अखंड जर परमेश्वराचं नाव घेतलं आणि जर मृत्यूच्या वेळी जर नाव आलं नाही तर तुमचा अख्खा जन्म फुकट जातो, आणि म्हणून अशी लीला घडवून आणली जाते, तीच लीला बरोबर बापूंनी आजीच्या वेळेलाही घडवून आणली आणि आजीचं जीवन सार्थकी लावलं, आणि हे इथे प्रत्येक वेळेला या ठिकाणी सुद्धा सिद्ध झालं। त्यासाठी खरंच हरिओम की आजीला कुठलाही त्रास न होता, कुठल्याही आता भुगा न लागता, हसत हसत
की म्हणजे आमच्या भांडीवाल्या मावशी सुद्धा जेव्हा आल्या त्या म्हणतात काल आजी होते आणि आज आजी नाहीत. म्हणजे खरंच की बापू कशा पद्धतीने प्रत्येकाचं जीवन सुखकर करतो आणि स्वतःच आनंदामध्ये स्वतःला म्हणजे त्या व्यक्तीला आनंदामध्ये म्हणजे त्याच्या प्रेमस्वरूपामध्ये विलीन करून घेतो यासाठी खरंच अंबज्ञ.